भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त कामोठ्यात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत हॅप्पी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे येथील वामनराव पै हॉल येथे करण्यात आले होते. या सोहळ्यावेळी महिला आणि पुरुषांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा लकी ड्रॉ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काढण्यात आला असून स्पर्धेत गंगा माने आणि शंकर ननावरे हे विजयी झाले आहेत. त्यांना मोबाईल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, भाजप नेते प्रदीप भगत, के म्हात्रे, शिवसेनेचे कामोठे शहर अध्यक्ष सुनील गोवारी, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, हरजिंदर कौर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. हॅप्पी सिंग यांच्यासारखा कार्यकर्ता आपल्या सहकारी असणं हे आपल्या प्रत्येकाला एक अभिमान अशा पद्धतीने वाटतोय. कारण कुठल्याही पद्धतीचा कार्यक्रम जबाबदारी एकदा हॅप्पी सिंग यांनी अंगावरती घेतली की ती माझी नाही आहे, समोरच्याच आहे, मी कशाला जाऊ असा विचार न करता ते माझंच आहे असं मानून ते सतत प्रत्येक कामामध्ये आघाडी घेतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाशी आपल्यापैकी अनेक जण जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आशीर्वाद द्यायला इतके सगळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले. मी या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. हॅप्पी सिंग इनके माध्यम से जो जो सामाजिक सेवा कामोठा, कलंबोली, खारघर, पनवेल और इस पूरे क्षेत्र में हुई है, हमने देखा है कि जब कोविड का समय था तो कोविड के समय में किसी ने बताया कि हमको सैनिटाइजेशन करना चाहिए, तो सैनिटाइजेशन करने के लिए खुद ही वो बॉटल ले लिया और स्प्रेइंग करने खुद ही चले गए और बहुत सारे सोसाइटीज में किया. बहुत सारे सोसाइटी वालों ने कंप्लेंट किया कि ये कोई तो जो सरकार का अफसर नहीं है ये कैसे सैनिटाइजेशन कर सकता है. पर उस वक्त हमारी सबकी ज़रूरत थी, वो ज़रूरत को पूरा करने के लिए हैप्पी सिंह ने काम किया. उसके और ऊपर काम किया उन्होंने कि पुलिस स्टेशन में जाकर भी वहाँ पर भी सैनिटाइजेशन कर दिया. पुलिस को उनको ढूंढने के लिए किधर भी नहीं जाना पड़ा. जिसके खिलाफ कोई कंप्लेंट था वो खुद पुलिस स्टेशन में आया हुआ था. इसी तरीके से जब पानी की समस्या थी तब भी सिडको के ऑफिसर को जवाब पूछने गए और उनको जवाब नहीं मिला तो उसका भी एक केस ये हैप्पी सिंह, महेंद्र भोपी और उनके साथ काफी सारे लोगों के ऊपर है. या हम देख सकते हैं कि कोविड के समय में भी ऐसे कई बार ऐसे अलग अलग प्रॉब्लम आए, वो दिक्कतों में भी आप सभी के साथ में मिलकर लोगों को, जरूरतमंदों को मदद करने का काम हॅप्पी सिंग इन्होंने किया है. आज भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं मी हॅप्पी सिंग यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा सातत्यानं घडत राहील अशा शुभेच्छा देतो. हॅप्पी सिंग कामोठ्याचं असं हे युवा नेतृत्व जे सर्व रायगड आणि नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असं प्रसिद्ध असलेलं विश्वासार्ह असं नेतृत्व माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते यांचा नेहमीच विश्वास हा हॅप्पी सिंगसोबत राहिलेला आहे. हॅप्पी हा सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीपुरता नाही तर सर्व पक्षांमध्ये सर्वांसाठी जवळचा असलेला आणि कोणीही सांगता त्याच्यावरती जबाबदारी द्यावी आणि ती त्यांनी
अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडावी अशा प्रकारची सुद्धा अशा प्रकारचं काम करणारा असा हा नेता. आज दीदीसुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या जनतेला भेसळवणाऱ्या अशा समस्या त्या दूर व्हाव्यात, या इथे कामोट्याचा विकास व्हावा यासाठी या इथे हे दोघेही जण हे अतिशय हे दिवसरात्र नेहमी धावपळ करत असतात आणि त्यांच्यामुळे इथं कामोटेकरांना आणि सर्वांनाच या इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा एक दिलासा हा त्यांच्यामुळे भेटत असतो. त्यांच्या या कामासाठी मी या इथं शुभेच्छा व्यक्त करतोच. त्याच्याचबरोबर पुढील काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे ते काम हे करत राहतील यासाठी सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते कामोड्याचे प्रमुख कार्यकर्ते हॅप्पी सिंग यांचा आज वाढदिवस. त्यांचा आज वाढदिवस कामोड्यातील सर्व लोकांनी अतिशय उत्साहाने साजरा करताना आज आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. हॅप्पी सिंग हा हर हुन्नरी असा कार्यकर्ता आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील याचा सातत्याने विचार करणारा कार्यकर्ता आहे. कोरोना काळात केलेलं त्याचं कार्य अतुलनीय असं आहे आणि त्याची प्रशंसा संपूर्ण कामोडकरांनी केलेली आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज आपण बघतोय. अतिशय गर्दी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेली आहे आणि त्यांच्या मित्रमंडळांनी आजसुद्धा त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केलेला आहे. आज त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा इथे त्यांना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना शर्ट पीस म्हणजे कपड्यांच्या स्वरूपात मदत करून त्यांच्या युवा मित्रांनी साजरा केलेला आहे. आपण बघतो की असा कार्यकर्त्याचा वाढदिवस हा अतिशय म्हणजे प्रेरणादायी असतो युवा कार्यकर्त्यांसाठी आणि मी आज भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उत्तर रायगडतर्फे हॅप्पी सिंग यांना उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो, त्यांच्या हातून अतिशय मोठं सामाजिक कार्य सातत्याने घडो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आज वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा द्या. धन्यवाद.